नमस्कार मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला गुड मॉर्निंग। विनायक वाघचोरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बघू शकता, आज वहिनी येणार आहे ना? हा, तारीख फिक्स होणार आहे। आज वहिनी यायची तारीख फिक्स होणार आहे। इतक्या दिवस माहेरी राहून काय करते ते? काही नाही, ते आले त्यांना विचारणार तर आहे मी, कारण की खूप दिवस झाले, जवळजवळ 15 दिवस झाले आहे ना। 15 दिवस झाले वहिनी काय अजून आली नाही, मग त्यामुळे वहिनीला आम्ही आल्यावर बरोबर उत्तर देणार। अरे 18-16 तारखेला गेले होते ते, 15 दिवस झाले का? मग किती झाले? आज 29-28 तारीख आहे ना। हा, कुठे कुठे तो झाले? 10-12 दिवस झाले ना। तू तर लय बाजू घेतो त्या वहिनीची। हा, काय रे, लय बाजू घेतो? बाजू कडे घेतो, वहिनी त्या चल बाजू घ्यायची लागते। बाजू घेतो त्यांची, कोण नसेल तसे आपण बाजू घेतच रे। तुझी बायको आली तरी माझ्या बायकोचीच बाजू घेणार ना? कोण? मी कशाला घेऊ माझ्या बायकोची बाजू? मी घेईन ना। काय मी तो म्हणतोय, यो म्हणतोय। मम्मी बोल, काय बरं तू त्यास? तू गुड मॉर्निंग मम्मी, पहिले तुला गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना। आज काय बनवती? आज खिचडी। खिचडी का? कोणाला उपास आहे? संदीप वाघचोरेंना उपास आहे। उपास आहे म्हणून मला पण खिचडी द्यायला नाही आला। पण खिचडी देणार आहे मला। पण तिघच आहे ना, मग काय करायचं? मग आता तिघच आहे का? नाही खिचडी फुगतिकच काय ग? ती रात्री भिजू घातली का मग छान फुगते, अशी मोकळी मोकळी होती। अहो दाखव, मोकळी मोकळी अशी मोकळी मोकळी होती। हा, रात्री भिज घातली का अशी मोकळी मोकळी होती ती खिचडी। आधी काय म्हणलं वहिनी येणार करून? कधी येणार आहे? अरे तिचा रोज उघड लाईट होती चांगली। मम्मीला काय काम? हा, मम्मीला काय काम नाही म्हणजे मम्मी काय करू? 4 दिवसानंतर आहे ना आदित्य? किती दिवसान येणार आहे? 4 दिवसानंतर म्हणली बा मला। मम्मी तू आले वहिनी रागवणार का? लय रागवणार तिच्यावर का? मी एवढे दिवस थांबले ती। हा, लवकर यायचं। काहीतरी बनवायचं होत ना घरात? काहीतरी घरात बनवायचं होत ना? हो, काय पापड्या करायचे ना। 50 किलो बटाटे घेऊन ठेवले। काय पण ऐकू नका संदीपचा, 100 किलो घेतले। 50 किलो बटाटे स्वस्त होते, 50 किलो बटाटे घेऊन ठेवले। 50 किलो बटाटे त्याच्यातच ठेवले, अजून ते बटाटे वर काढले नाही, काय नाही म्हणे काय आता। मग कसे होते? 20 रुपये किलोचे बटाटे होते। मग कशाला घेतले महाग होते? तर स्वस्त आहे का ते? खाल्लं महाग काय नाही बटाटा, हे बघ असला बटाटा आहे। हा, कुठे दाखव बरं बटाटे? दाखवी ना बटाटे, बटाटे त्याचे दाखवी ना आता। आपलं पापड्या करायचे सगळे व्हिडिओ काढणार मी पापड्याचे। हो, पापड्याचे काय काय बनवणार, पापड्या वगैरे काय काय बनवणार त्याचे सगळे व्हिडिओ काढणार। हा, काय खाऊ राहिलाय? उपाशी। अरे मी तेच ना, मागाशी मम्मी म्हणे मी डोसे बनवले म्हणे, मी लगेच माझं लगेच निघालो। मम्मी चटणी, मम्मी चटणी आहे का? नंतर कल चहाला आपल्याला उपाशी। अरे पण मी मुद्दामून म्हणले होते तुला, मी डोसे बनवले करून आजच मजा केली होती। आता डोश्याच पीठ पीठ संपून गेलं। आधी नाश्ता केला का? चहा चपाती खाल्ली माझं रे आधी। आता तू काय खिचडी? खिचडी कधी होईल? कसं राहत माहितीये का, जेव्हा आपण म्हणतो ना बटाट्याचा गाळ नाही करायचा, तो नाही गाळच होत नाही हो। जेव्हा विचार करतो ना आपण बटाटे मिडियम शिजवायचे, तर ते बटाटे ना फारच मिडियम शिजले आज माझ्याकडून। हा, कच्चे बटाट्याची खिचडी करते मी तू आज? नाही, आदर कच्चे। आदर कच्चे तोंड जोडायला कोणी नाही। आदर कच्चे, आदर तोंड जोडायला कोणी नाही। मी माझं तोंड एक मशीन घेऊन यावं लागेल मला तोंड जोडायची। कसे पटवते इंग्लिश ऐकून? आदर कच्चे बिग बॉस मध्ये नाही का तोंड तोडायचे मशीन? हा, बिग बॉस मध्ये शिरला बिग बॉस मध्ये डायरेक्ट बिग बॉस मध्ये शिरला आद्या। मग बाकी काय म्हणतो संदीप? काय नाही, तुझे बटाटे कच्चे ठेवले 3 तारखेपासून आहे।
अभ्यास भाई अभ्यास केला मी हुशार आहे तुला माहिती ना हो बा हुशार तो हुशार तूच काय सगळेच हुशार आहे आधी त्याला किती आधी 10वी 12वी किती टक्के तुला मला 65 होते 65 सायन्स मधून मी हो सायन्स मधून आधी त्याला 65 टक्के मला वाटलं 48 ची अग्रपती घेऊन चालला होता जय देव जय देव तर जय देव नाही मग काय गंध आहे का मिनिट माझा 10वी एवढे भारी नाही पडले 10वीला किती पडले 10वीला एवढे भारी नाही पडले 12वीला पडले 10वीला किती होते 10वीला मला 62 होते मग तुझ्या पेक्षा मी भारी आहे ना हो मला 12वीला पण चांगली होती मला 12वीला पण चांगली होती बारावीला 72% 10वीला 85 काय पण बोलतोस हा खरंच ना मी तुला काय बाई तू एक तर बीकॉम पास आहे त्याच्यामुळं मला कळत नाही त्याच्यामुळं कळत नाही तू कळत तर नाहीच नाही तुला पण इतकं बेकार वळतो ना त्याच्यामुळं मला येड्यात काढत्या का कोणला तुला येड्यात काढून काय भेटणार सांग बरं हा तुझे ते बटाटे वाकडे तिकडे शिजवले तू काय कामाची नाही तू पण बाई है बरं तरी ती खिचडी तरी खिचडी चांगली का मोकळी मोकळी का ती पण कच्ची हो खिचडी खूप छान नाही तर आशा मला उपास धरायला नको बरं का बाहेर जावं लागेल मला खिचडी खायला तो पण आज उपास धरलाय मित्रांनो त्याच्यामध्ये आज कोणी काही मला चॉकलेट बिकलेट दिलं तर तो उपास तुटला म्हणजे झाला अख्खा खेळ होऊन जाईल त्याच्यामुळे मी आज उपास धरून बघतोय कसं मी धरणार आहे कोणी दिलं खायला तर माझं लिहा अवघड बघतो म्हणजे एवढी मोठी खिचडी बनून राहिली मी काय ती फ्री मध्ये नाहीये काय उपास मी पण खवरावले होते पण फ्री मध्ये नाही मी पण खवरावले खाऊ नको तू कळलं का तुला अगं खरंच ना मामी माझं सगळं खरंय बरं का पण मला कोणी खायला दिलं तर माझा उपास तुटून जाईल नाही तुटणार तू लक्ष ठेव तुझा उपासाला म्हणजे उपासाला मट्टा चालतो का मट्टा 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 चालतो ना पुदिन्याचा श्रीखंड मी माझ्या पैशाचं खाल्ल्याशिवाय पण काही गरजच नाही ना तुला बाहेर मट्टा प्यायची तू एवढा जाणवला का तुला मट्टा प्यावूशी वाटला एवढं ऊन असल्यावर काय करायचं बाई एवढं म्हणतो फ्रीज आहे किती पाणी प्यायचं काय बाहेर जाऊन मट्टा बिट्टा प्यायचा विनाकारण ते 10-15 रुपये घालायचे काही गरजच नाही ना बाई नाही प्यायच जाऊ दे बाई तुला एवढी एवढं मट्टा पण अक्का गाव वरकून राहिले तू नाही प्यायचं मला तो मट्टा बिट्टा ओ काका मी येणार नाही तुमच्या पैसे मट्टा प्यायला तुम्ही व्हिडिओ बघते मला माहिती मी काय म्हणते तुला त्याच्यापेक्षा ताक आणून घरी 4 जणांचा लस मठ्ठा होतो नाही पैसे नाही ताकल देशील का काय ताक मरण्याचं माग झाले अरे ताक पण 15 रुपयाचंच आहे मी दही आणतो काय नाही राहिलं दही 35-40 झाली आहे मला माहितीये 45 रुपयाला दही आहे समजला पण ते पण ते नाही रे मग 45 45 तो बटाटा फेकून मार बरं त्या आदाला बटाटा फेकून मारल्यानंतर माझा बटाटा वाया जाईल तसा तुझा बटाटा कच्चा मग वाया तर जाणारच ना एवढे चांगले बटाटे शिजवले म्हणलं खिचडी तर बटाटे पण असे कच्चे करून ठेवले नको जातात गुंतून राहिला आज बटाटे कच्चेच राहिलेले आहे मग आज बटाटे कच्चेच राहिलेले मग खिचडी का बनवली तू बनवणार आहे छान बनवणार ते होणार आहे कढई मध्ये हे येणार का मम्मी हा मी कच्च्याला पक्क करायला मला माहिती कसं करायचं तुला कच्चा पक्का समजा मी 10 वर्षाची होते ना तसं जेवण बनवते मला वाटलं 10 वर्ष जास्त नाही बटाटे शिजवले होते तू मला शिकू नको तू का बस बाई 10 वर्ष जास्त नाही बटाटे केले तू हो 10 वर्षाची असताना मी मटण सुद्धा बनवलेले हा 10 वर्षाची असताना मी मटण पण त्या आजीला विचारा लागल तुमची बाई खरं बोलते का कधी पण विचारू शकते आता लाव का फोन लाव फोन लाव फोन आजीला लाव फोन आजीला लाव आज शक्ष मक्ष काय म्हणते आज शक्ष काय म्हणते आज शक्ष मक्ष होऊ दे बघू दे मला पण काय 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 सौक्ष मक्ष होऊनच जाऊ दे हा असं म्हणायचं तुम्हाला मला पण नाही येत मित्रांनो म्हणता बघून घ्या तुम्ही शिकवा जरा तरी पण तेवढी म्हणती मम्मी पण आजीला फोन लाव तू आजीला फोन लाव लाव आजीला फोन मी बोलतो आजी सोबत काय नाही लावायचं आजीला फोन आजी गेली असं का आता काय काय झालं मग
मम्मी अगं मम्मी खोटं बोलायचं पण एवढं नाही, 10 वर्ष जास्त नाही तू फिरत होती. नाही रे बाळा, मी कधीच फिरले नाही. मी लहान होते ना 4-5 वर्षाची, तेव्हाच माझे फिरायचे दिवस होते. 4-5 वर्षाची फिरत होती का तू? तू बाई ग बस. मी 4-5 वर्षाची होते ना तेव्हाच. अगं 4-5 वर्षाची असताना सांगू का? 4-5 वर्ष त्याच्यानंतर मग मी 10 वर्षाची झाल्यानंतर 11 वर्षात मी मुंबईला गेले. हा मग मी मुंबईलाच राहिले. मुंबईला कुठे राहिले? माझं लग्न झालं तिकडच, माझे मुलं मोठे झाले. काय इडी बिडी का ग? मोठे इकडे मोठे झाले तुझे पोरग. तुझे पोरग इथे मोठे झाले मम्मी. हो आता 10 वर्ष झाले इथे आहे ना आपण. 10 वर्ष झालं आम्ही इकडे संगमनेरला. नाही तर आम्ही मुंबईलाच होतो. मम्मी आदित्यचा जन्म कुठे झाला? आदित्यचा जन्म मुंबईला. हा संगमनेरला. आणि तू इकडे संगमनेरला. पण हा मुंबईला कुठे झाला? मुंबईला साईन हॉस्पिटलला. साईन हॉस्पिटलला. बर बर. साईन हॉस्पिटलला माझा बच्चू. अरे केडे बिडे म्हणतो का बाबा? संगमनेर. सौ सौ शेरी एक संगमनेरी. संगमनेर एक मुंबईकरी. तुमचं गाव संगमनेर तुम्हाला माहिती नाही का? दोन्ही दोन्ही मुंबई पण भारी आहे. संगमनेर पण भारी आहे, मुंबई पण भारी आहे. काय आदित्य? सगळे गाव भारी आहे. सगळे गाव भारी आहे. फक्त राहण्यावर असत सगळं. हा समजलं. मम्मी तुला लोकल मध्ये फिरायला मजा येते का? मला सगळ्या गाड्या आवडतात असं काही नाही. सगळं ट्रेन मध्ये बसते का? ट्रेन चालवायला. ट्रेन मध्ये जायला पण मला माहिती. किती वर्ष बापरे ट्रेननीच कामाला जातो. ट्रेन चालवायला जाते का? ट्रेन चालवायला नाही येत मला. अगं जाय ना भाई जाय. तू जाय ना जाय. कुठं जाऊ? कधी एक तिकीट काढलं नसेल ट्रेनचं आणि मला म्हणते ट्रेन मध्ये बसलेली आवड. मला अजून पण माझा पास दाखवते. माझ्याकडे पास आहे ट्रेनचा. कुठे आहे? आहे माझ्या बॅगेत. आता घेऊन नको येऊ उशीर होईल. समजलं? अजून सुद्धा मी ट्रेनचा पास काढायचे. समजलं का? विदाउट ट्रेन तिकीट नाही. ट्रेनचा पासचा व्हिडिओ. पण मी विदाउट ट्रेन मी कधीच गेले नाही. तिकीट का नाही गेले मी? मला भीती वाटती. मी असं कधीच चुकीचं काम केलं नाही. कधीच नाही. हा कोपऱ्यात काय करू बसलो एवढं? आणि कधी करणार पण नाही चुकीचं काम. काय रे आदित्य, कोपऱ्यात बसलो तरी आपण दिसतो, कुठं बसलो तरी दिसतो. त्याच्यामुळे माझे मुलं पण नाही करू शकणार चुकीचं काम. ट्रेन मध्ये गेलोच नाही कधी. आणि तू अजून नाही गेला मुंबईला? मी यांना ट्रेन मध्ये न्यायचं म्हंटल का? अहो लोक नकवी तोडून जाते गायब होऊन जात. तिघांना घेऊन जायचे मी समजत. आणि ट्रेन मध्ये बुट बिट घालून जायचे बरं का? तुझ्या कोपरला जायचे. एवढी मोठी मोठी नकवी तुझी. तिघांना घेऊन काय रे आदित्य? हा बाई जायची तू सगळी घेऊन जायची. आता आम्हाला काहीच आठवत नाही. ट्रेन निघते फिरायला पण घेऊन जायची मी. काहीच माहित नाही. छोटासा बाबू होता. सांगते मी तुम्हाला, मी ट्रेननी तिघांना पण घेऊन जायची. हा म्हणतो तुला ट्रेननी जाता येतं का? डब्बा बनवून दे आता तू. मम्मी बटाटे ठेवले, खिचडी, भूक लागली मला. माझं काय आहे का नाही? मी तर केला नाश्ता. हा काय काय लगेच बनवणार? लगेच आम्ही ठीक करके देतो. हेच चालतंय तुझं कधीच? समजलं का? तुम्हाला नको शिकवू. तुम्हाला नको शिकू? अगं बाई मी तुला काही शिकवत नाही, पण तू बनवलं तर पाहिजे ना. हा ते बटाटे घेतले बघू बरं. ते बटाटे कट होते का नाही बघू ते मला. हा बरं तरी कट झाले तेव्हा. अरे मग काय पेश नाही होणार. टाइम झाला कामाला जायचं. का कामाला जायचं? टाइम झाला. टाइम दहा वाजून दहा वाजून त्याला बनवलं लवकर. हा दे ना त्याला बनवून. त्याला बनवून देणारच आहे ना आता. चालू तर तुझं बनवून देणार नाही. मम्मी बनवून ठेवा. तुझ्या कशी देणार डबा त्याचा? हा माझं निवंत. मी नाही घेऊन येणार भाऊ. त्याला लांबी जावं लागतं. एवढ्या उन्हाचं कोण मी फिरणार बिरणार नाही. गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पाहिजे. हा देते पाण्याची गाडी चालते. कोण येतो डबा बिवा देणार तुला मी? काय संदीप, पाण्याची गाडी चालती? पाण्याची गाडी घ्यायची का? नाही आपल्याला याची घ्यायची, बॅटरीची स्कूटी घ्यायची. आता पैसे नाही ना आता सध्या. तू बटाटे विकून होय पैसे घेऊन ये तरी. एखादं वर्ष लागल ना आपल्याला स्कूटी घ्यायला. हा एखादं वर्ष जरा तोर लोकांच्या हायट्या जुन्या होतील. आहे ना. चला मित्रांनो, ही मम्मी आहे ना बटाटे कापता कापता काय पण बरसायला लागली. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा बेल आयकॉनला दाबायचं. अजिबात विसरू नका. चला बाय बाय.